काळी किंवा तडकडताई आरोळ्या सांगली शहरात ऐकायला मिळतात. सोशल मीडिया साईटवरही आपण तडकडताईची व्हिडिओ पाहिले असतील, परंतु हा प्रकार काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. परंतु व्हिडिओमध्ये पुढे जाणे अगोदर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सांगतो ऐका, या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आषाढ सुरू होतात, सांगली शहरात तडकडताईची वेध लागतात. तोंडावर भूताचा मुखवटा, अंगावर काळी साडी, हातात चूप आणि लहान मुलांच्या डोक्यावर फटके. सांगलीतील तडकडताईची ही परंपरा अमावस्येला तडकडताईचे लग्न लागते. पुढे तडकडताई ही भूताची आई या नावाच्या शहरात आरोळ्या सुरू होतात. मुले काळी साडी परिधान केलेल्या तडकडताईच्या पाठीमागे ओरडत फिरतात, तर लहान मुले काळ्या मुखवट्याला घाबरतात. काळी आली, भूताची आई, तडकडताई असे डिवचून दिवसभर खेळ सुरू होतो. खरं तर या प्रथेला 300 वर्षाची परंपरा असल्याचे मानले जाते. सांगलीतील कुंभार खिंडीतील कुंभार समाजाकडे हा मान आहे. भीतीदायक दिसणारी तडकडताई या मुखवट्या मागे पुरुष असतो. घरोघरी फिरून धान्य गोळा करणे हाच उद्देश असतो. जुन्या प्रथेप्रमाणे बलुतेदारातील हा एक प्रकार आहे. असं मानलं जातं की तडकडताईने सुपेने लहान मुलांना प्रसाद दिला की त्या मुलांची इडापीडा टळते. जुन्या प्रथेतील हा प्रकार असला तरीही या प्रथेमुळे आज लोक एकत्र येत आहेत व या खेळाचा आनंद लुटत आहेत. आपल्या शहरात काही जुन्या प्रथा असतील की ज्यामुळे लोक एकत्र येत असतील तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा.